मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केल्यानंतर खरं तर परभणीत ही सकल मराठा समाजाकडून सलग 60व्या दिवशी साखळी पद्धतीनं उपोषण सुरू आहे. मात्र आज उपोषण संपवण्याचा कुठेतरी या ठिकाणी सकल मराठा समाजाकडून निर्णय घेतला आहे. काय कारणे आहे आपण जाणून घेऊया. सकल मराठा समाजाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते माझ्यासोबत आहे. भाऊ, 60 दिवस आंदोलन सुरू होतं, आज बंद केलंय, काय नेमकं कारण? कारण की मनोज भाऊंनी आजच पत्रकार परिषद घेऊन असं जाहीर केलं की संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्या बांधवांनी जे जे ठिकाणी साखळी उपोषण आहे ते स्थगित करावे. कारण की 20 जानेवारीचं जे नियोजन आहे त्या नियोजनाला कुठेतरी मराठा समाज आपला एकवटला पाहिजे आणि ग्रामीण भागात जाऊन आपली एक ताकद मजबूत बनवली पाहिजे आणि ती ताकद 20 तारखेला मुंबईला घेऊन जाऊन त्या सरकारवर दबाव कसा येईल यासाठी प्रत्येकाने या ठिकाणी त्याचा सहभाग नोंदवला पाहिजे. म्हणून या ठिकाणी आम्ही असा निर्णय घेतला की मनोज भाऊंच्या आदेशाप्रमाणे हे आंदोलन आजपासून सुरुवातपासून झाली त्या दिवशीपासून मनोज भाऊंच्या आदेशानंच हे आंदोलन सुरू राहिलं आणि त्यांच्या आदेशानंच हे आंदोलन आज आम्ही या ठिकाणी स्थगित करणार आहे. मनोज जरांगे पाटलांनी आज उपोषण साखळी पद्धतीचं उपोषण संपवण्याला सांगितलं आहे. मुंबईला जाणं अटळ आहे असं वाटतं तुम्हाला? मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसारच आज या ठिकाणी उपोषणाची सांगता होत आहे. सांगतामध्ये पुढेही काही होऊ शकते, सांगता जर समाप्त नाहीच सांगतामध्ये याला परत, कारण ग्रामीण भागामध्ये जाऊन या तरुणांना वेळ भेटला पाहिजे. ग्रामीण भागातल्या प्रत्येक घराघरात जाऊन मुंबईच्या दिशेनं कोट्यवधीच्या संख्येनं मुंबईला कसं जाता येईल ह्याला वेळ भेटावा म्हणून त्यांनी एक 20 तारीखसाठी हा इतका वेळ दिलेला आहे आणि त्याला नक्कीच मराठा समाज हा जास्तीत जास्त संख्येनं जाईल आणि जाणार आहे. भाऊ, 60 दिवस सलग साखळी पद्धतीचं उपोषण सुरू होतं, आपण पाहिलं वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही शांततेत या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे. आज मनोज जरांगे पाटलांच्या सांगण्यावरून आंदोलन संपलं आहे. पुढे कसं नियोजन असणार आहे, गावोगावी जाणार असं तुम्ही सांगितलंय, नेमकं पुढचा प्रवास आता सकल मराठाचा परभणी जिल्ह्यातला कसा असणार आहे? गेल्या 60 दिवसापासून परभणी जिल्ह्यामध्ये प्रत्येक खेड्याखेड्यातल्या गावागावातल्या तरुणांची यादी आमच्याकडे तयार झालेली आहे. प्रत्येक गावागावातले तरुण यांना आम्ही सतत संपर्कात राहणार आहोत. त्यांना पुढे कसं जायचं, काय करायचं, त्यांच्यासोबत काय काय राहायचं, मुंबईला जाताना कशा पद्धतीचं नियोजन पाहिजे याबद्दलची पूर्ण प्लॅनिंग आम्ही गावामध्ये प्रत्येक गावागावात जाऊन करणार आहोत आणि जास्तीत जास्त माणसं मुंबईला कशा पद्धतीने जातील यासाठी मी प्रयत्न करणार आहोत. किती अपेक्षित आहे, किती लोक मुंबईला परभणी जिल्ह्यातून सकल मराठा समाजाकडून जाणार असं वाटतं तुम्हाला? जवळपास 2-3 लाख लोक हे परभणी जिल्ह्यामधून पूर्ण जिल्ह्यामधून मोठ्या संख्येनं मुंबईला जाणार आहेत आणि चांगल्या पद्धतीनं तरुणांचा खूप मोठा उत्साह सुद्धा मुंबईला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात आहे. तर एकूणच तब्बल 60 दिवस शांततापूर्वक वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी सकल मराठा समाजाकडून साखळी पद्धतीनं उपोषण सुरू होतं. अखेर आज जरांगे पाटलांच्या सूचनेनुसार परभणीत 60 दिवसानंतर हा उपोषण कुठेतरी स्थगित करण्यात येत आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या पुढच्या आदेशान्वये मुंबईला जाणार आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी परभणी जिल्ह्यातून मराठा बांधव मुंबईला जाण्यासाठी सज्ज असल्याचा विश्वास या ठिकाणी सकल मराठा समाजाकडून व्यक्त करण्यात आला आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सर, नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.